तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत सीकेपी पद्धतीची कोलंबीची खिचडी। तर आपण पाहूया कोलंबीच्या खिचडीला साहित्य काय काय लागतं। हे आहेत ह्या पेल्यानी एक पेला मोजून घेतलेले तांदूळ। ही आहे अर्धा किलो कोलंबी। ही मी निवडून स्वच्छ धुवून ह्याला हळद आणि मीठ मसाला असं लावून ठेवलेले। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की कोलंबी कशी निवडायची। हे आहे मीठ, हे आहे काजू, हे आहे मसाला, हळद आणि हिंग एवढं आपल्याला लागणार आहे। हे तीन कांदे, ह्याच्यामधला एक कांदा तळला मसाला, कांदा आणि खोबरं तळून घेणार आहे त्यासाठी येईल। आणि हे खोबरं मी किसून घेणार आहे। आणि पाणी, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। आणि हा लसूण, ह्या चार वेलच्या घेतल्यात। आणि दोन लवंगा, हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। लसूण मी ठेचून घेणार आहे, त्याच्यामध्ये कोलंबी सवतळणार आहे। आणि हे दोन तांदूळ टाकीन त्याच्या आधी फोडणीसाठी। चला तर मग आता दाखवते। आता ही कोलंबी मी गॅस लावून ह्याच्यावर सवतळून घेणार आहे। हे तेल टाकलं, हे तेल टाकलेलं आहे। आता त्याच्यात हा लसूण टाकायचा। कोलंबी लसणावरती थोडी सवतळून घ्यायची। लसूण लाल होऊन द्यायचा। हा लसूण असा लाल होऊन द्यायचा। हा लसूण लाल झाला। आता ह्याच्यावर ही कोलंबी टाकायची। ह्याला मी हळद मीठ मसाला लावलेला आहे। कोलंबी अशी दोन तीन वेळा ही कोलंबी झाकण ठेवून परतवायची। आणि हे तांदूळ ह्या पेल्यानी एक पेला मोजून मी स्वच्छ तीन वेळा धुवून एक तास भिजत टाकलेली आहे। आता दोन तीन वेळा ही कोलंबी मी चांगली सवतळलेली आहे। आता ही कोलंबी मी बाजूला ठेवते। आता हे तेल घातलं, हे कांदा आणि खोबरं असं मी कांदा कापून घेतलेला आहे। एक तो मगाशी छोटा कांदा दाखवला, दोन तीन कांदे दाखवले त्यातला हा छोटा कांदा आहे। आणि खोबरं त्या वाटीतलं पाव वाटी खोबरं आहे। आता हे मी तळून घेते। हे लालसर रंगावरती तर चांगलं तळून घ्यायचं। हे पा, आता हा कांदा लाल होत आलेला आहे। आता ह्याच्यात मी हे खोबरं टाकणार आहे आणि थोडस तेल पण अजून टाकणार आहे। हे साधारण एक पळी तेल, म्हणजे त्याला चांगला लाल रंग येतो। हा, आता हा चांगला लाल रंग आलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि हा तळला मसाला गार झाला की मिक्सरला वाटून घेते। आता ह्या कोलंबीमध्ये मी हे तांदूळ मिक्स करणार आहे। आता एक चमचा ह्याच्यात मसाला, तिखट आपल्या आवडीप्रमाणे घाला। एक चमचा मसाला, अर्धा चमचा साधारण हळद, अगदी थोडासा एवढाच हिंग आणि हा तळला मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे। हा पण ह्याच्यात घालायचा। कांदा आणि खोबऱ्याचा, कांदा आणि खोबरं हे तळून घेतलं मगाशी दाखवल्याप्रमाणे।
हा पण ह्याच्यात घालायचा. आणि एक पळी कच्चं तेल, असं टाकून हे सगळं मिक्स करायचं. मला भिजत ठेवला होता तो बासमतीचाच घेतला होता ना. तांदूळ बासमतीचा घ्यायचा किंवा दुसरा कुठला आपल्या घरात अवेलेबल असेल तो घ्यायचा, पण बासमती तांदूळ जास्त चांगला लागतो आणि अख्खा राहतो. आता गॅसवर हे पातेलं मी तापत टाकलेले, ह्याच्यात दोन पळ्या तेल घालणार आहे. आता हे तेल तापलं की त्याच्यात ह्या दोन लवंगा, या चार वेलच्या आणि थोडासा हिंग असं घालणार आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. आता ह्याच्यात मी दाखवल्याप्रमाणे दोन लवंगा, चार वेलच्या टाकलेल्या आहेत. हिंग थोडा जास्त टाकायचा, हा एवढा हिंग. वेलच्या झाल्या की हा हिंग टाकायचा, हा हिंग. आणि त्याच्यावर हे दोन कांदे मगाशी ठेवले होते ते कापले, ते पण टाकायचे. आता हे थोडेसे गॅस थोडा मध्यम आचेवर करायचा आणि कांदा थोडासा परतायचा. आणि लगेच आपण हे सगळे लावून ठेवलेले तांदूळ आहेत, कोलंबी वगैरे घातलेले, तळा मसाला घातलेले, हे सगळे त्याच्यात टाकायचे. मिक्स केलेले, हा मिक्स केलेले. आता हे असं मिक्स करायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं, असं दोन तीन वेळा परतवायचं. आणि ह्या ग्लासने मी दोन पेले पाणी ह्याच्यात गरम करून ठेवलेले आहे, तर हे गरम पाणी ह्याच्यात घालणार आहे. एक पेला तांदूळ आणि दोन पेला पाणी. हे बघा, हे आता दोन तीन वेळा असं परतवून झालेलं आहे. आता ह्याच्यात मी गरम पाणी टाकणार आहे. ते पेल्याने दोन पेले मोजून घेतलेलं. हे गरम पाणी टाकलेलं आहे आणि ह्याच्यात पण मी थोडंसं ठेवलं होतं कारण तळला मसाला होता. आणि हे काजू टाकणार आहे. आता गरम पाणी टाकल्यामुळे ह्याला चव पण चांगली येते आणि हे पटापट शिजत. आणि ह्याच्यात मीठ टाकायचं, हे एवढं अंदाजाने आपल्या चवीपुरतं. आणि ह्याच्यावर थोडस अर्धवट झाकण द्यायचं आणि थोडस असं घाटायचं मधन मधन, अगदी हलक्या हाताने. नाहीतर मा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. ह्यातलं सगळं पाणी सुकलेलं आहे. हे बघा, सगळं पाणी सुकलेलं आहे. आता नेहमीप्रमाणे थोडंसं तूप घालून आपण जसं वाफेला ठेवतो तसं हे वाफेला ठेवायचं. हे थोडंसं तूप घातलंय. आणि हे वाफेला ठेवलंय. ही बघा, आहा, मस्त वाफ आले. ही आपली कोलंबीची खिचडी रेडी. ही बघा, ही आपली कोलंबीची खिचडी रेडी. ह्याच्यावर थोडंसं डेकोरेशन केलंय, खोबरं, कोथिंबर आणि गाजर होतं ते पण पिसून टाकलंय.